रस्त्यातील धोकादायक खड्ड्यांमुळे वाहतुकीला धोकादायक काँग्रेस रोडचे दुरुस्ती काम अखेर राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या 15 आठवड्यात बेळगाव भेटीवर येत असल्याने मार्गी लागले आहे। त्यामुळे या मार्गावरून ये जा करणाऱ्या पादचाऱ्यांना व वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे। राष्ट्रपती येता घरा तोची दिवाळी दसरा अशीच जनतेची राष्ट्रपतींच्या दौऱ्याबद्दल भावना झाली आहे। गेली कित्येक वर्ष हा रस्ता दुरुस्ती न होताच अवजड वाहतुकीचे ओझे वाहत होता। त्यात खानापूर रोडवरचा रेल्वे पूल नूतनीकरणासाठी वाहतुकीला बंद झाल्याने या रस्त्याची अवस्था आणखीनच बिकट झाली आहे। परवा या रस्त्यावर अपघात होऊन एका बँक कर्मचाऱ्याला प्राणाला मुकावे लागल्याने येथील संतप्त जनतेने रास्ता रोकोचा इशारा दिला असल्याने प्रकरण आणखीनच चिघळण्याची दाट चिन्हे होती। राष्ट्रपती येणार असल्याने रस्ता करण्यात येणार आहे, त्यामुळे शासन नागरिकांचा विचार करत नसून फक्त शासकीय लोकांचा विचार करत असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत। गेली 60 वर्ष या रोडवरून मी काँग्रेस रोडवरून येतो, परंतु त्याचं मूळ नाव ब्रेबन रोड म्हणून आहे। ब्रेबन म्हणून गव्हर्नर रोड आहे ब्रिटिश काळामध्ये, आणि 1924 गांधीजी इथं काँग्रेस अधिवेशन होतं तिथं येऊन गेलेत। परंतु आत्ता जी अवस्था रोडची झाली आहे ती आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकला अतिशय घातक आहे, कारण कमरेचं दुखणं, डोक्यात दुखणं, स्पॉन्डिलाइटिस होणं अशा विविध रोगांनी सामान्य नागरिक पछाडले जातात। त्याचा महापालिका काय विचार करणार आहे की नाही, ज्ञानाप्रमाणे आता पेपरमध्ये आज वाचलं मी, राष्ट्रपती कोविंद साहेब येणार आहे, त्यांच्यासाठी हे गडबडीने करणार आहेत। म्हणजे त्यांच्यासाठी रोड तुम्ही दुरुस्त करणार का सामान्य लोकांसाठी करणार? वृद्ध असे अपंग कसे जायचं हे तुम्हीच ठरवा, असं मला तुमची कळकळीची विनंती आहे, आणि ह्याच्यावर ॲक्शन घ्यावी ही तुम्हाला नम्र विनंती आहे माझी। 15 वर्षात आज तारखेपर्यंत एवढा रस्ता कधीच खराब झाला नव्हता, एवढा रस्ता हा खराब झाला आहे, त्याच्यामुळं इथले ॲक्सिडेंट्स वाढलेले आहेत। आत्ता जो टेम्पररी रस्ता रिपेअरचं काम चालू आहे ते आपले राष्ट्रपती बेळगावला भेट देणार आहेत, त्याकरता हे काम चालू आहे। तर इथली जनता गेले कित्येक वर्ष टॅक्स भरूनसुद्धा असे त्यांना सुविधा काहीच मिळत नाही आहे। इथून आम्ही 3 वर्ष झालं जात आहे रस्त्यावरून, या खरं ह्याच्या अगोदर कधी एवढे खराब झाले नव्हते रस्ते, यावर्षी खूपच म्हणजे अति खराब झालेत रस्ते, आणि त्यामुळं बॅक पेन आणि पेट्रोलचे भाव तर एवढे वाढलेत की ब्रेक मारून मारून अर्धा निम्म पेट्रोल ब्रेकला जात आहे, आणि खूप म्हणजे खूपच त्रास व्हायला लागला यावर्षी। आता सध्या तरी रस्ता चांगला केलेला आहे, पण तरी पण अजून मध्ये मध्ये आहे थोडा रस्ता चांगला करायचा। तर प्रशासनाने ही दखल घ्यावी की सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, किंवा असे ॲक्सिडेंट पण खूप व्हायला लागले। पण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या बेळगाव दौऱ्याची घोषणा झाली आणि या रस्त्याचे व त्यावरून ये जा करणाऱ्यांचे भाग्यच उजाडले। रातोरात निधी मंजूर होऊन बांधकाम खात्याने रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले। आता आठवडाभरात हा रस्ता दुरुस्त होऊन जनतेची या रस्त्यावरून येता जाताना होणारी अनर्थ ओढवण्याची धाकधूक कमी होणार आहे। कला मंच, कला व कलाकारांना समर्पित। कला ही ईश्वरी देणगी असली तरी साधना मानवीच असते, साधनेतून कलाकार घडतो। विविध सुंदर कला सादर करणाऱ्या कलाकारांविषयी आमच्या मनी असलेल्या आदराच्या भावनेतून तरुण भारतचे कला मंच हे कला व कलाकारांसाठी समर्पित नवे व्यासपीठ नवोदित व अनुभवी कलाकारांच्या कार्याची, परिश्रमाची, साधनेची व अनुभूतीची समाजाला वृत्तपत्र व सोशल मीडियाद्वारे ओळख करून देईल। सामान्य जनतेला त्यातून प्रेरणादायी व उद्बोधक असे मार्गदर्शन लाभेल। कलाकाराला मनोगत व्यक्त करता येईल। कलेच्या विकासाला पूरक ठरणाऱ्या या उपक्रमाला आपले हार्दिक सहकार्य अपेक्षित आहे। धन्यवाद। कलाकारांनी आपली कला आणि साधना समाजासमोर मुलाखतीद्वारे मांडण्याची संधी आमच्या तरुण भारत सोशल मीडियाद्वारे करून देत आहोत। तरी 9379777388 या क्रमांकावर संपर्क साधा। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।